हा वीडियो आवडल्यास लाइक करा, शेयर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। वृंदावन जिनिंग मालक अग्रवाल यांच्याकडून पत्रकाराला धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी। गोडपिंपरी पोलिसात गुन्हा दाखल। गोडपिंपरी येथील एका वृत्तवाहिनीचे पत्रकार राज कपूर भडके यांना विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगचे मालक सौरव पंकज अग्रवाल व शुभम पंकज अग्रवाल यांनी काल सायंकाळी 6:30 सुमारास धक्काबुक्की करून दुचाकीचा चावी हिसकावून वाशले शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी गोडपिंपरी पोलिसात दोन्ही भावांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोडपिंपरी पत्रकार राज कपूर भडके हे काल 11:30 सुमारास आपल्या दुचाकी वाहनाने तारसा येथे घरी जात असताना रस्त्यालगत असलेल्या वृंदावन जिनिंग जवळ शेतकऱ्यांचा घोळका व गोंगाट दिसला ते पाहण्याकरता रोडच्या कडेला ते थांबले। तेवढ्यात काही शेतकऱ्यांनी जवळ येऊन त्यांना समस्यांचे कथन करीत असताना जिनिंगचे मालक सौरभ आणि शुभम या दोन्ही भावांनी धावतून दुचाकीची चावी हिसकावली व धक्का उपीक करत चाल साले गेट के अंदर म्हणत आपल्या कार्यक्षेत्रात ओढत नेण्याचा प्रयत्न केला। सोबतच अश्लील शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। साले तुमने हमारे न्यूज को छापा अशा पद्धतीचे ते बोलत होते। दिनांक 8 शेतकऱ्यांच्या प्रश्नाला गोडपिंपरीतील कापूस खरेदी केंद्र बंद, शेतकरी पुन्हा अडचणीत या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती आणि त्याच बातमीचा राग मनात ठेवून हा प्रकार झाला असल्याचे भडके यांचे म्हणणे आहे। सदर प्रकरणी गोडपिंपरी पत्रकार संघाने तात्काळ कारवाईची मागणी केली असून ठाणेदार धोबे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून भारतीय दंडसंहिता कलम 294, 323, 504, 507, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यावेळी विठ्ठलवाडा परिसरातील शेतकरी व गोडपिंपरी तालुका पत्रकार संघाचे शिष्टमंडळ उपस्थित होते। प्रमोद दुर्गे, चंद्रपूर। कपूर भडके गाव माझा न्यूज चॅनल या वृत्तवाहिनीचा तालुका बातमीदार असून काल चंद्रपूरवरून मी माझे कामं आटोपून माझ्या घरी दुचाकीने परतत असताना वृंदावन जिनिंगच्या बाजूला शेतकऱ्यांचा फार मोठा घोडका दिसला आणि शेतकऱ्यांचा कल्लोळ दिसला। रोडच्या बाजूला उभा राहून मी तो कल्लोळ ऐकण्यासाठी थांबलो असता शेतकरी माझ्याजवळ आले आणि त्यांची आपबीती मला सांगायला लागले। मी ते ऐकून घेतली। तेवढ्यात जिनिंगचे मालक सौरभ पंकज अग्रवाल आणि शुभम पंकज अग्रवाल या दोन्ही भावांनी धावत येऊन माझ्या दुचाकीची चावी हिसकावली आणि मला गाडीवरून उतरवून आपल्या गेटच्या अंदर ओढाताण करत नेण्याचा प्रयत्न केला। चल साले गेट के अंदर मादर चोत अशा अश्लील शब्दात शिवीगाळ करून मला गेटच्या अंदर ओढत नेण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात कसंबसं मी त्यांच्यापासून सुटका केली आणि गाडीची चावी मागितली। गाडीची चावी दिली त्यानंतर मी काही शेतकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आणि गोंडपिंपरी तालुका पत्रकार संघाच्या सर्व सन्माननीय पत्रकारांना मी बोलावून ठाणेदारांशी चर्चा केली आणि त्या दोन्ही भावाविरुद्ध मी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। तर गोंडपिंपरी पोलिसांनीसुद्धा त्यांच्या त्या दोन्ही भावावर विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केलेली आहे।